मित्रांनो, दोन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स आहे रिगार्डिंग जे शुल्क तुम्ही युनिव्हर्सिटीला आणि कॉलेजेसला भरता त्याबद्दल. नमस्कार, मी प्रोफेसर रौनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, ॲज युजुअल तुम्हाला माझं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता दोन महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी तुम्ही एक्झाम फॉर्म फी भरली असेल पण एक्झाम झाली नव्हती. आता यावर्षीसुद्धा तुम्ही एक्झाम फॉर्म फीज भरताय, मग आता मागच्या वर्षी जेव्हा एक्झाम झाली नाही तर त्या फॉर्मच्या फीजचं काय झालं? तर या बाबतीत व्हाईस चान्सलर सरांचं एक मत आलेलं आहे की ती फीज मुलांना रिटर्न मिळणार आहे, पण इन दॅट केस जी काही प्रोसेसिंग अमाऊंट असेल ती वजा केली जाईल आणि त्याच्यानंतर जी बॅलन्स अमाऊंट आहे ती परत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आता अमाऊंट जरी छोटी असली तरीसुद्धा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला आपली एक्झाम फॉर्म फीज जी एक्झाम झालीच नाही त्याची परत एकदा मिळणार आहे. ही झाली पहिली अनाउन्समेंट. दुसरी महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही कॉलेजेसला कुठल्याही संस्थेत ॲडमिशन घेता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या ट्युशन फीजबरोबर एज्युकेशनल फीजबरोबर एक अमाऊंट डिपॉझिट म्हणून भरायला लागते जी की रिफंडेबल असते. लक्षात घ्या मित्रांनो, जी अमाऊंट असते ती रिफंडेबल असते. मग ती कशासाठी घेतली जाते? मग बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, लायब्ररी असेल किंवा जे काही ॲम्युनिटीज आहे त्याबद्दलच्या त्या डिपॉझिट अमाऊंट ती घेतली जाते. तर ती जी डिपॉझिट अमाऊंट घेतली जाते त्याची रिसीट जी आहे ती तुमच्याकडे तुम्हाला व्यवस्थित ठेवायला लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही फायनल इयरचा तुमचा रिझल्ट लागतो आणि तुम्ही पासआउट होता त्यावेळेला तुम्हाला ती रिसीट तुमच्या रेस्पेक्टिव्ह कॉलेजला दाखवायला लागेल आणि ती दाखवल्यानंतर तुम्हाला ती अमाऊंट जी की रिफंडेबल डिपॉझिटची अमाऊंट आहे ती तुम्हाला परत भेटू शकते. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याबद्दल अजूनसुद्धा माहिती नाही आहे आणि माहिती जर आत्ता झालं असेल तर पहिल्यांदा तर तुमच्या रिसिट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवा. तुम्हाला ओरिजिनल रिसिट दाखवून मग ती रिफंडेबल डिपॉझिटची अमाऊंट घेऊन जाणं गरजेचं आहे. मग जर ही अमाऊंट नाही घेऊन गेलं तर काय होणार? ही अमाऊंट जर तुम्ही क्लेम नाही केली तर ती 5 वर्षानंतर ती अनक्लेम्ड अमाऊंट म्हणून राहते आणि त्याचा वापर कॉलेजेस जे आहेत ते त्यांच्या फ्युचरसाठी नक्कीच करतात. आता जी तुमच्या फ्युचरची अमाऊंट आहे ती त्यांच्या फ्युचरसाठी यूज करण्यात काय पॉईंट आहे? त्यामुळे प्लीज जर तुमच्याकडे रिसिट्स नसतील तर बघा, शोधा, त्या रिसिट्स तुमच्याकडे ठेवा आणि आत्ता लगेच जाऊ नका. जेव्हा फायनल इयरचा रिझल्ट लागून जेव्हा तुम्ही पासआउट व्हाल तेव्हा मात्र नक्कीच तुमची रिफंडेबल अमाऊंट जी आहे ती तुम्ही कॉलेजकडून घेऊ शकताय. दो इम्पॉर्टंट अनाउन्समेंट है दोस्तों जो की रिगार्डिंग आपकी फीज है जो आप यूनिवर्सिटी या फिर कॉलेजेस में भरते हो. हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूँ आपके प्यारे चैनल आलसी इंजीनियर पे. दोस्तों, अगर आपको मेरा काम सच में पसंद आ रहा है तो प्लीज़ मेरे चैनल को सब्सक्राइब आप ज़रूर कीजिएगा. तो चलिए शुरुआत करते हैं. जो सबसे पहली अनाउंसमेंट है वो ये है कि लास्ट ईयर काफ़ी लोगों ने, मतलब ऑलमोस्ट सभी लोगों ने एग्ज़ाम फॉर्म फीस भरी थी लेकिन एग्ज़ाम नहीं हुई. अब वापस से जब एग्ज़ाम है तो वापस सारे बच्चों ने एग्ज़ाम फॉर्म फीस भरी है, तो जो लास्ट ईयर फीस भरी थी उसका क्या हुआ? तो इस बारे में जब यूनिवर्सिटी के वाइस चांसलर से बात हुई तो उन्होंने क्लियरली बताया कि जो भी प्रोसेसिंग अमाउंट होगा वो काट दिया जाएगा और उसके बाद जितनी भी अमाउंट बचेगी वो बच्चों को रिफंड की जाएगी. तो दोस्तों, जो लास्ट ईयर आपने फीस भरी थी उसमें से कुछ अमाउंट काटी जाएगी और बची हुई अमाउंट आप सबको रिफंड मिलने वाली है. तो ये तो बहुत अच्छी बात हुई हम सब लोगों के लिए. अब दूसरी अनाउंसमेंट ये है कि जब आप किसी भी कॉलेज में एडमिशन लेते हो तब आपकी ट्यूशन फ़ी, एजुकेशन फ़ी के साथ साथ एक डिपॉज़िट भी लिया जाता है जो कि रिफंडेबल डिपॉज़िट होता है. अब ये डिपॉज़िट बहुत सारे रीजंस की वजह से होता है. लाइब्रेरी होता है, एम्यूनिटी होता है, एम्यूनिटीज़ होती है, अब हॉस्टल्स होते हैं, तो काफ़ी सारी चीज़ों की वजह से ये जो है डिपॉज़िट लिया जाता है. अब होता यूँ है कि आप ये पैसे भरते हो फर्स्ट ईयर में, फिर सेकेंड ईयर, थर्ड ईयर, जो भी है, जब आप पास आउट हो जाते हो, रिजल्ट्स आपके लग जाते हो, तो उसके बाद आप ये भूल जाते हो कि वो जो अमाउंट है वो आपकी रिफंडेबल अमाउंट थी. अब देखो, जो अमाउंट आप आपके फ्यूचर के लिए यूज़ कर सकते हो वो आप यूनिवर्सिटी या फिर कॉलेज के फ्यूचर के लिए क्यों दे रहे हो भाई? तो इसीलिए जो भी लोग फाइनल ईयर पास आउट है उन लोगों को मेरी रिक्वेस्ट है, आपको एक ओरिजिनल रिसिट दिखानी पड़ेगी आपके फ़ीस की, जिसमें आपकी वो जो रिफंडेबल डिपॉजिट अमाउंट थी वो आपको कॉलेजेस जो है वापस रिटर्न करेगी.
करेक्ट। अब इसी के साथ जो बाकी बच्चे जो अभी फर्स्ट ईयर में हैं, सेकेंड ईयर में हैं, उनके लिए तो मैं आपको बताऊं कि आपको सबसे पहले तो रिसिट ठीक ठाक रखनी होगी, आपके पास ओरिजिनल रिसिट होगी तो आप जब आपका फाइनल ईयर का रिजल्ट लगेगा उसके बाद आप कॉलेजेस में जाके आपकी वो जो अमाउंट है रिफंडेबल डिपॉजिट वाली वो आपके लिए ले सकते हो। अब बहुत सारे बच्चों ने जिन्होंने ये अमाउंट ली ही नहीं उसका क्या होता है, तो 5 साल तक के ये अमाउंट अगर आपने नहीं ली तो ये जो है ये अमाउंट अनक्लेम्ड अमाउंट बन जाती है जो कि कॉलेजेस ऑफिशियली उनके प्रोग्रेस के लिए यूज़ कर सकते हैं। तो क्यों भाई, फटाफट रिसिट्स अगर आपके पास है तो दिखाइए और फाइनल ईयर के बाद आपकी रिफंडेबल जो भी अमाउंट है वो ले जाइएगा। वैसे भी टेलीग्राम इंस्टाग्राम पे मैं अपडेट्स मेरे देते ही रहता हूँ, तो चलिए जल्दी मिलते हैं। थैंक यू सो मच।